की सही के संकेत भी आए आणि मला असं वाटतं आजपण आपल्या प्रश्नोत्तराच्या तयारीने संपूर्ण आहोत कारण दीक्षित सरांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आणि तुम्ही आता थोडा वेळ घेऊ शकता तुम्हाला काय तुमचं परीक्षण करायचं असेल त्याच्यासाठी आज आपल्याकडे जे आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत माननीय प्रवीण दीक्षित सर हे अत्यंत हुशार बहुआयामी प्रगल्भ आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूल आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्तता करण्यात झाली त्यापुढे त्यांनी एमएचा अभ्यास करून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि दिल्ली विद्यापीठातून यशस्वी विद्या पूर्ण केला त्याचप्रमाणे त्याच वेळेला ते IPS भारतीय पोलीस सेवा दलाच्या विभागाच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना अत्यंत यशस्वीरित्या त्यांना पूर्ण केलेले आहे आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्र कॅडर सेवेत रुजवून एक चौफे कारकिर्द करण्याचा त्यांना एक संधी मिळालेली होती त्यांनी सीमाशुल्क विभाग इमिग्रेशन यामध्ये क्रांतिकारक बदल करून घडलेले आहे आणि तिथे जे संबंधित त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता ते नागपूर शहराचे पोलीस कमिशनर होते त्यानंतर त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर बिझनेस फॉर लेबर या विभागात त्यांचं खूप मोठं काम आहे त्याच्यानंतर डायरेक्टर फॉर अँटी करप्शन ब्युरो आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी फॉर होम डिपार्टमेंट आणि वॉज इन्चार्ज ऑफ लॉ अँड ऑर्डर ही वॉज सिलेक्टेड टू वर्क इन द इंटेलिजन्स ब्युरो अँड सर्व ॲज असिस्टंट डिरेक्टर अँड डेप्युटी डिरेक्टर He served at Intelligence Bureau headquarters, subsidiary Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, Mumbai. आतापर्यंत ते 1922 सालापर्यंत ते यशवंतराव चव्हाण अकॅडमी फॉर ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेत डेप्युटी रजिस्ट्रार डेप्युटी डिरेक्टर याचा कार्यभार सांभाळत होते तसेच अटॉर्नी जनरल डिरेक्टर असाही पदभार सांभाळत होते President of India has appointed him as Vice Chairman of Maharashtra Administration Tribunal at the Principal Bench at Mumbai. हे खरं मी काहीच फक्त तुम्हाला सांगितलं त्यांच्या विशेष एक कामगिरीची होती सांगितलेली आहे पण त्याची आणखीन मला विशेष कामगिरी अशी सांगायची आहे की त्यांना भारत सरकारने खूप मोठे एक बक्षीस म्हणूया प्रतिमा खूप मोठा सन्मान त्यांना लाभलेला आहे आणि तो मात्र मी उद्धृत केल्याशिवाय Okay.
त्या कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेण्यासाठी नवीन पिढीतील तरुणांना प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करावं तेवढं थोडंच. सध्या मुलांच्या पुढे असणाऱ्या विविध प्रश्नांमधून त्यांना गीतेची गोडी लावणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. प्रत्येक पुष्पामध्ये विविध प्रश्न तयार करणं, त्यातून मुलांमध्ये गीतेचे ज्ञान, त्यातील व्याकरणाची माहिती वाढवणं हे गीतेवर निष्ठा असल्याशिवाय होणं शक्य नाही. भगवंतांनी अध्याय 18 श्लोक 33 मध्ये म्हटल्याप्रमाणे ही सात्विक कृती आहे. हा उपक्रम तरुण सहकार्यांनी पुढे येऊन यशस्वी करणे हे जरुरीच आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी कृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद, त्यांचा जो अभ्यास करतो, त्या ज्ञानयज्ञामुळे त्यांची ती इच्छा खात्रीपूर्वक पूर्ण होते. एवढेच नव्हे तर श्रद्धा असणाऱ्या आणि मत्सर नसणाऱ्या व्यक्तीने नुसती गीता ऐकली तरीही त्याला सुद्धा तेच फळ मिळू शकतं. आजपर्यंत भगवद्गीतेवर आद्य श्री शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेकांनी भाष्य केलेले आहे. ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग हे कल्याणाचे साधन आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे त्याचा वापर करून प्रत्येकजण आपला उद्धार घेऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जडते हे शास्त्र, आत्मा अवतरिते हे मंत्र अक्षरे येईल. 15व्या अध्यायावर 577वी ओवी आहे. त्याचा अर्थ असा आहे की खरेच नुसते बोलण्याचे हे शास्त्र नाहीच वाचे, संसाराशी जिंकण्याचे समर्थ शस्त्र आहे. किंवा अर्जुना जाण बारे, गीता म्हणजे अंतराक्षरे, ज्याच्या जपाने अवतरे आत्मा पुढती प्रत्यक्ष. प्राचार्य आनंदराव आठवले यांच्या श्रीमध्ये त्यांनी केलेला हा अनुभव आहे. गीता महात्म्याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ऐसिया शते सात श्लोका परी आगळा एक एका, आता कोण वेगळे का वादावा. 18व्या अध्यायामध्ये 1677 ओळी आहे. गीतेचा प्रत्येक श्लोक त्याचा अर्थ हा एकाहून एक वरचढ आहे, त्यामुळे त्याचा अमूक मोठा आणि अमूक लहान असा फरक करणं शक्य नाही. आज नास्तिकपणाच्या नावाखाली अर्जुनासारखा प्रत्येकजण किम कर्तव्य गुण झालेला दिसतोय. मानसिक रोगाने लोक त्रस्त झालेले आहेत, नैराश्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत, व्यसनाधीन होत आहेत, विषयासक्त हो हे शरीर म्हणजेच मी अशा पायाजालात गुरफटलेले आहे. स्थितप्रज्ञ गुणातीत होऊन कर्मफळाचा त्याग करून अहंकार न ठरता जो उत्कृष्टपणे स्वधर्माने सांगितलेले काम करतो त्यालाच मनशांतता लाभते. तुमच्या मनातील परमेश्वर जसे तुम्हाला वागवतो तसे ईश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्ही वागत राहिलात तर नक्कीच ही मायाजाली तरुण जाण्याची शक्यता आहे. गीतेत म्हटल्याप्रमाणेच गीता शास्त्र मिलन पुण्यम य पठेत प्रयतः मान विष्णो पदप्रभाव मोती भय शोकादि वर्जिता. याचा अर्थ असा आहे जो रोज सकाळी पुण्यकारक गीता वाचतो त्याची भीती दुःख नाहीसे होतो, त्याला विष्णुपद प्राप्त होते. आज ऋषी सरांनी त्यांचे अनुभव सविस्तर विशद केलेले आहे. आपणही सगळेजण गीतेचे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असे विद्यार्थी आहात, त्यामुळे जास्ती काही सांगायची आवश्यकता नाही. आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाला ती सुरेश देतो असेच उत्तमोत्तम कार्यक्रम आपण पुढे अरेंज करत राहा एवढं बोलून मी माझ्या पाठीला विराम देतो. जय कृष्ण. ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.
त्यांचा जो हा शब्दनाची अनुभूती आपल्याला मिळते त्यामुळे निश्चित कार्यक्रमाची आपल्या रंगत वाढते हे धन्यवाद आहे. सर आपण सांगितल्याप्रमाणे जो शेवटचा एक आपला हे आहे की रोज सकाळी उठल्या घेतल्या एकतरी श्लोक वाचावा म्हणजे आपलं जीवन सुखक्या प्रॅक्टिस होईल आणि त्यामुळे अध्ययन मिळते. पण मिळाले त्या श्लोकापासून आपण सेवा करू शकतो आणि एक श्लोकाने जरी आपण सकाळपासून केली तरी निश्चित आपलं कल्याण होईल. हा सरांनी दिलेला आपल्याला करत